हॅलो मित्रांनो, आपण तुमच्यासाठी चालू घडामोडीवर 2022 पूर्ण 22 वर्षावर पूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहो। तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघावा असं मला वाटते। ठीक आहे, तर चला आपण आपले प्रश्न सुरू करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, आसाम रायफलचे अतिरिक्त महासंचालक म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारलेला आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचा आहे दिनेश कुमार सिंग, ऑप्शन नंबर सेकंड अरुण चावला, ऑप्शन नंबर थर्ड राहुल गुप्ता आणि ऑप्शन नंबर फोर्थ सुधीर देसाई। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट, ते आहे दिनेश कुमार सिंग। ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर सेकंड सुरू करूया। अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अभियांत्रिका कार्य पोर्टल सुरू केलेलं आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर सेकंड तामिळनाडू, ऑप्शन नंबर थर्ड कर्नाटक आणि ऑप्शन नंबर फोर्थ हरियाणा। ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू, ऑप्शन नंबर सेकंड। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने अंडर 19 आशिया चषक जिंकला आहे? कोणत्या देशाने अंडर 19 म्हणजेच 19 आशिया चषक जिंकला आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट श्रीलंका, ऑप्शन नंबर सेकंड भारत, ऑप्शन नंबर थर्ड इंडोनेशिया आणि ऑप्शन नंबर फोर्थ चीन किंवा आपण चायना म्हणतो हे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड। ठीक आहे, भारत, भारत या देशाने अंडर 19 आशिया चषक जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलावाला, सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी राईट टू पी मोहीम कोठे सुरू केली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट राजस्थान, ऑप्शन नंबर सेकंड गुजरात, ऑप्शन नंबर थर्ड पंजाब आणि ऑप्शन नंबर फोर्थ महाराष्ट्र। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ, काय आहे ते आहे महाराष्ट्र। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या बँकेने आसाम कौशल्य विद्यापीठ साठी 112 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आपला वर्ल्ड बँक, ऑप्शन नंबर सेकंड IMF, ऑप्शन नंबर थर्ड ADB आणि ऑप्शन नंबर फोर्थ NDB। ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ADB बँक। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया। अलीकडेच कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट महाराष्ट्र, ऑप्शन नंबर सेकंड केरळ, ऑप्शन नंबर थर्ड गुजरात आणि ऑप्शन नंबर फोर्थ आसाम। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड, काय आहे ते आहे केरळ। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेजर ज्ञानचंद खेलरत्न विद्यापीठाचे कुठे पायाभरणी केली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट मेरठ, ऑप्शन नंबर टू बलरामपूर, ऑप्शन नंबर थर्ड वाराणसी आणि ऑप्शन नंबर फोर्थ कानपूर। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट, काय आहे ते आहे मेरठ। मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ज्ञानचंद खेलरत्न विद्यापीठाचे पायाभरणी केली आहे। ठीक आहे, जगातील सर्वाधिक परदेशी विनिमय साठा असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान काय आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट पहिले, ऑप्शन नंबर सेकंड दुसरे, ऑप्शन नंबर थर्ड तिसरे आणि ऑप्शन नंबर फोर्थ चौथे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ, काय आहे ते आहे चौथे। भारताचे परदेशी विनिमयासाठी भारताचे स्थान आहे चौथे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, न्यू डेव्हलपमेंट बँक NDB मध्ये ब्रिक्स देश यांव्यतिरिक्त चौथा सदस्य म्हणून कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट उरुग्वे, ऑप्शन नंबर सेकंड बांगलादेश, ऑप्शन नंबर थर्ड इजिप्त आणि ऑप्शन नंबर फोर्थ यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थर्ड, काय आहे ते आहे आपलं इजिप्त। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर
58 सम्राट अशोक नाटकासाठी हिंदी भाषेत 2021 साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट दया प्रकाश सिंह, ऑप्शन नंबर सेकंड राज राही, ऑप्शन नंबर थर्ड नमिता गोखले, ऑप्शन नंबर फोर्थ यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट दया प्रकाश सिंह। ठीक आहे, यांनी सम्राट अशोक नाटकासाठी हिंदी भाषेत 2021 पुरस्कार जिंकलेला आहे। ठीक आहे, दया प्रकाश सिंह यांनी। क्वेश्चन नंबर 59 कोणते राज्य सरकाराने महिला मुले पर्यटकावरील गुन्हे हाताळण्यासाठी राज्य पोलिसांची पिंक फोर्स सुरू केली आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट राजस्थान, ऑप्शन नंबर सेकंड तामिळनाडू, ऑप्शन नंबर थर्ड गुजरात आणि ऑप्शन नंबर फोर्थ गोवा। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ, काय आहे ते आहे गोवा। ओके, क्वेश्चन नंबर 60 वयाच्या कितव्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे? लेटेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट 65, ऑप्शन नंबर सेकंड 68, ऑप्शन नंबर थर्ड 70, ऑप्शन नंबर फोर्थ 73। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर्थ, काय आहे ते 73व्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झालेले आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन। अलीकडेच झालेल्या घोषणेनुसार वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू होणार आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट कोची, ऑप्शन नंबर सेकंड गोवा, ऑप्शन नंबर थर्ड मुंबई आणि ऑप्शन नंबर फोर्थ चेन्नई। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थर्ड, ते आहे मुंबई। मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। ठीक आहे, मित्रांनो आपण रोजच असे व्हिडिओ रोजच अपलोड करत असतो। ठीक आहे, जर तुम्हाला रेग्युलर अपडेट बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ठीक आहे मित्रांनो, आणि रोजच व्हिडिओ बघायचे असेल तरच सबस्क्राईब करा, अन्यथा सबस्क्राईब करू नका, कारण की मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत असतो, तुम्हाला बिनाफालतू आपलं हे होऊन जाईल, डिस्टर्ब होऊन जाईल। म्हणून जर आवडला व्हिडिओ, व्यवस्थित वाटला असेल तरच सबस्क्राईब करा। ठीक आहे, आणि हे संपूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला कसे वाटले हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि तुम्हाला याच्यातले किती आन्सर आले हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मित्रांनो। ठीक आहे, जर व्हिडिओ संपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।